गोलंदाजी ट्रैक वरती आपल्याला तुकाराम पाहायला मिळतील. स्ट्राइकर एंड वरती रन मशीन अनिल मात्रे, नॉन स्ट्राइकर एंड वरती बाइकर मैन मनीष धुमाळ. पंचांचा हिरवा कंदील आले. अगदी क्रॉस बॅटेड स्ट्रोक म्हणजे ऑनसाइड टार्गेट मिड विकेटला क्लिअर करायचा प्रयत्न फसला डॉट बॉल. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर काहीसा उसळी घेतली, अनपेक्षित बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. इथे कट करायचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहू शकतो डॉट बॉलची होती समाप्ती. शॉर्ट होप मध्ये अगदी क्रॉस बॅटेड स्ट्रोक म्हणजे ऑनसाइड टार्गेट मिड विकेटला क्लिअर करायचा प्रयत्न फसला डॉट बॉल. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर काहीसा उसळी घेतली, अनपेक्षित बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो. इथे कट करायचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहू शकतो डॉट बॉलची होती समाप्ती. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. थँक यू व्हेरी मच. आपण पाहू शकतो टीमचा अकाउंट ओपन झालाय. सिक्स रन्स ऑन द बोर्ड. पहिले चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही. पहिला चेंडू जो मात्र अगदी पुलल्लींचा होता, चेंडू पडल्यानंतर काही खाली आला. त्यानंतर दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. कट करायचा प्रयत्न, मात्र तिसरा चेंडू स्लॉटमध्ये होता आणि मिडविकेटला षटकार मारला. ओपन झालाय धावसंख्या सहा. आपले जर चेंडू लाईन बावी लागेल, आउटसाइड ऑफ स्टम, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल गेली, एकदा वॅड होईल. टीमचा अकाउंट पुढे सरकेल, जाऊन पोचेल साती आकड्यावरती. कस्तुरी इलेव्हन मांडा संघाचा विचार केला तर आपल्याचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटला फिल्डर खूप दूरवरती असतील, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर डीप मिड विकेट. चेंडू सीमा पार, मिळतील दावा चार, असेल चौका. थँक्यू व्हेरी मच. पहिले दोन चेंडू जे मात्र डॉट होते, मात्र त्यानंतर षटकार प्रेशर मध्ये होते. गोलंदाज तुकाराम त्यांच्या माध्यमातून एक अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा चेंडू खूप चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. पण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता इलेव्हन ऑन द बोर्ड. फील्ड रचना आपल्याला पाहायला मिळते थोडी चेंज झाली आहे, कारण जर पाहिलं तर दोन्ही जे चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. इनफील्डला भेट दोन चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज फलंदाज आपण पाहू शकतो अनिल मात्रेच्या बॅट मधून आलाय. आता एक ना स्ट्रोक चार. टीमचा अकाउंट या चार धाव्याने पुढे सरकेल, 15 धावा धावफलकावरती. वरबगावची रन मशीन आता रंगात आली आहे. पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती आपण जर विचार केला प्रथम बॅट न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर करेल इन एट नंबर 3 आतिश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात.
पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. आपण पाहू शकतो अनिल म्हात्रेचे खेळी संपुष्टात, त्याने फेस केले 6 चेंडू 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीने 14 धावा त्याच्या माध्यमातून. त्यावेळेसचा चेंडू फक्त आणि फक्त दिशा दाखवली, डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला, कम्प्लीट झाली आहे सिंगल, टीमचा अकाउंट पुढे जर केल जाऊन पोहोचेल. बघता बघता धाव फलकावरती 16 ऑन द बोर्ड, 16 धावा धाव फलकावरती. खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानामध्ये खेळण्यासाठी या दोन संघांना जाणलं जातं. एकीकडे कावदेवी क्रिकेट संघ वरप, दुसरीकडे कस्तुरी 11 मांडा. एकूण 8 संघ आजच्या दिवसामध्ये फाईट करतील, त्यामधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय कावदेवी क्रिकेट संघ वरप आणि त्यांच्या विपक्ष फाईट असेल कस्तुरी 11 मांडा संघाची. दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांकडे मातब्बर गोलंदाज आहेत, दोन्ही संघांकडे धाकड फलंदाज आहेत आणि अगदी त्याच खेळाडूंमध्ये चालू असलेली चुरशीची लढत मैदानामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती, रामदास गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. त्यावेळेचा चेंडू आपण पाहू शकतो, चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली, शॉर्ट फाईन लेगमध्ये होते अर्षद ज्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, कम्प्लीट झाली सिंगल. अशा रीतीने टीमचा अकाउंट पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 17 ऑन द बोर्ड, 17 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहू शकतो दुसरा मार्गस्थ, दोन चेंडूंवरती जर विचार केला, दोन सिंगल पाहायला मिळाले. पहिला चेंडू बॅकफुटला आले, फक्त पुश केलं, फक्त दिशा दाखवली, सिंगल कम्प्लीट केली फलंदाज मनीषने. आता मात्र आतिशच्या माध्यमातून ऑन साईडला स्कोअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न, मात्र सिंगलच मिळाले. हवेचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय, फिल्डर डीप मध्ये असतील, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एज स्ट्रेट एज एरो, लॉंग ऑन ला क्लिअर करत चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी चौका. बॉय ऑफ वरप म्हणून ज्या खेळाडूची ओळख, त्या खेळाडूने आता हेलिकॉप्टर उडवला आणि मनीष तुम्हाला ट्रेड मार्क फटका तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाला. 4 धावांसाठी चौकार, टीमचा अकाउंट पुढे सरकेल 21 ऑन द बोर्ड, 21 धावा. यावेळेस लोअर वनचा वापर, गतीमध्ये परिवर्तन, लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील. आपण पाहू शकतो खूप चांगल्या दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली, तोपर्यंत कम्प्लीट झाल्या 2 धावांच्या मदतीने टीमचा अकाउंट पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 23 आकड्यावरती. 23 धावा धाव फलकावरती, विचार केला कस्तुरी 11 मांडा संघाचा तर तुकाराम यांच्या माध्यमातून थोडीफार खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, कारण जर विचार केला तर नक्कीच 15 धावा खर्च केल्या, मात्र त्यानंतर खूप चांगल्या दर्जाचं कमबॅक तुकाराम यांच्या माध्यमातून विकेट कॅरी केली त्यांनी. त्यावेळेचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो, डीप मध्ये कुठल्याही प्रकारचा फिल्डर नसेल, चेंडू ट्रॅव्हल होतो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बायकर मॅनच्या बॅट मधून आला हा दणदणीत सेकंड इनर हो चौका. व्हेरी मच, विचार केला तर गगनदादा आपल्याला एसट्यांच्या मागे पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या दर्जाचं एसटी रक्षण आपल्याला पाहायला मिळतो. इथे चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑन ला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी, आउट ऑफ दी पार्क षटकार. थँक्यू व्हेरी मच, विचार केला 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी वरप संघाची आपल्याला पाहायला मिळती आहे, ती मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, समोरच्या संघावरती आला जडवून स्वतःचा बचाव करणं हा क्रिकेटसाठी जाणला जातो गावदेवी क्रिकेट संघ वरप. मात्र कस्तुरी 11 मांडा संघाचा विचार केला तर गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे या टीमची, अगदी त्या नावाला साजेशी अशी कामगिरी मैदानामध्ये होईल का हा देखील खूप मोठा प्रश्न. काय झालं याला अर्थ नाही, पुढे काय होणार आहे याला नक्कीच अर्थ असेल. गगनदादांचा विचार केला तर एस्टेनच्या मागून त्यांच्या माध्यमातून सूत्र हलवले जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती, गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या तिसऱ्या षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून केली जाते. विकेटची नितांत गरज आहे आणि मी तर म्हणेल कमबॅकसाठी हा संघ ओळखला जातो, अगदी त्या कमबॅकसाठी ओळखला जातो. तशा प्रकारचं कमबॅक मैदानामध्ये करू शकतील का, कारण स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये खूप चांगल्या दर्जाची कामगिरी आतापर्यंत
काउदेवी बरफ संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानात केलं आहे आतापर्यंत, मात्र सुरी 11 मांडा संघाला इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. अव्या तो कमबॅक होऊ शकेल का, हा देखील खूप मोठा प्रश्न. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. राकेश पाहूया कशा प्रकारची कामगिरी राकेश आपल्या टीमसाठी करतात. राकेशच्या माध्यमातून पहिला चेंडू जो मात्र आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला, चांगल्या दर्जाची कामगिरी. त्यावेळेसचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइड ला खूप दूरवरती फिल्डर असेल, गॅप असेल मोठा, धावांना नसेल तोटा. चेंडू सी मारेच्या पलीकडे आतिश बोईरच्या बॅट मधून आला हा दणदणीत चौका. आतिश भुईर पाहायला मिळाले, प्रमोशन मिळालंय, मात्र त्या प्रमोशनला साजेशी अशी कामगिरी या चेंडूवरती पाहायला मिळाली. इन टू दिस स्लॉट गोइंग आउट ऑफ दी प्लॉट, चार धाव्यांसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि टीमचा अकाउंट जो मात्र आपण पाहू शकतो पुढे सरकलंय अशा रीतीने. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 37 37 जावा धावफलकावरती. त्यावेळेचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर नसतील, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सेकंड इनर हो दूसरा खणखणीत प्रहार आतिश गोयरच्या बॅट मधून आला हा देखणा चौका. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 41 41 जावा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानामध्ये गावदेवी क्रिकेट संघ वरप संघाच्या माध्यमातून मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे कस्तुरी 11 मांडा संघाला. आवळेचा चेंडू फटका इथे फसलाय, डाऊन द बॉल फिल्डर येतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. थर्ड इनर हो तिसरा खणखणीत प्रहार, फलंदाज आतिश भोईर आलाय रंगात, त्याच्या माध्यमातून ठोकला गेला हा चौकार. वरपगावचे उद्योजक आणि समाजसेवक सागरदादा भोईर यांच्या माध्यमातून या चेंडूवरती आतिश भोईरने चौकार मारला तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज. हा खेळाडू रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्यासाठी फार फेमस आहे. यावेळेचा चेंडू कोलवा टप्प्याचा चेंडू, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे, अशा वेळी होती आहे टॉटबॉलची समाप्ती. मान्यवरांची आपण पाहू शकतो जी मात्र मान्य या स्पर्धेसाठी लाभली त्यांचं हार्दिक स्वागत. याच दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय संतोषदादा अस्कर साहेबांची देखील उपस्थिती लाभली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. आवळीचा चेंडू फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. लॉंगॉनमध्ये फिल्डर असतील, ऑन ड्राईव्हचा देखणार नजराणा पाहायला मिळाला. तोपर्यंत कम्प्लीट झालेला धावा 2 आणि 2 धाव्यांच्या मध्ये तिन्ही टीमचा अकाउंट पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते मात्र 47 47 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ वरप या टीमची आपल्याला पाहायला मिळते. कोंडेरी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचं आहे, तसेच माही 11 मांडा संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. यापुढे येणारा सामना कोंडेरी विपक्ष माही 11 मांडा दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा.
विठ्ठल आपल्याला पाहायला मिळतील चौथ्या षटकामध्ये. यावेळेसचा चेंडू बॅटीची कडा पाहायला मिळते, हुकचा देखना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न पाहायला मिळाला. लॉंग लेग मधून फिल्डर येतील जोपर्यंत तोपर्यंत कंप्लीट झाल्या दावा दोन. अशा रीतीने टीमचा अकाउंट पुढे झरकेल, जाऊन पोचेल 49 या आकड्यावरती. 49 रन ऑन द बोर्ड, 49 धावा धावफलकावरती. विठ्ठल यांना आपल्या टीमसाठी खूप चांगल्या दर्जाची कामगिरी करणं अपेक्षित असेल. म्हटलं जातं ना, ज्यावेळेस तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता, प्रवाहाच्या सोबत चालणारे भरपूर आले, प्रवाहाच्या विरुद्ध चालणारे फार कमी असतात मैदानामध्ये. तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल विठ्ठल यांना. यावेळेचा चेंडू हुकचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय, मात्र प्रयत्न फसला आहे आणि लॉंग लेग मध्ये खूप चांगल्या दर्जाचा टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाज मनीष धुमाळचा के फलंदाज बाद. ज्यावेळेस तो ओपनिंग स्लॉट मध्ये येतो छक्कास कामगिरी पाहतो, मात्र आता तो इन ॲट नंबर 4 वरती आलाय. थोडीफार चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले, ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेस फिल्डिंग अपेक्षित होती, मात्र बॅटिंग जी मात्र चूज केली अनिल म्हात्रे यांनी. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो कॉम्बिनेशन थोडे चेंज झाले. जर पाहायला गेलं तर अनिल म्हात्रे यांच्यासोबत मनीष धुमाळ यांना आपण पाहिलं, त्यानंतर इन ॲट नंबर 3 आपल्याला एक चांगल्या दर्जाचा फलंदाज आतिश भोईर, त्यानंतर नक्कीच इन ॲट नंबर 4 आपल्याला आता विकास पाहायला मिळतील. यावेळेचा चेंडू फटका हवेमध्ये असेल, डीप मिड विकेटमध्ये फिल्डर असतील. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी आउट, चॉप दी पाक षटकार. संघाची सांघिक 50 इथे कंप्लीट झाली आहे, एक माइलस्टोन जो मात्र इथे कंप्लीट केला गेलाय. टीमचा अकाउंट पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 55 या आकड्यावरती. विकासच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती छकास फटका आपल्याला पाहायला मिळाला. आवळेचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो, बॅटीची कडा ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉंग लेग मध्ये फिल्डर असतील, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल दुसऱ्या दावेचा प्रयत्न फलंदाज झालेत बाद. बिग विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक मोठा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकास पवार बॅक टू दी पवेलियन. विचार केला कस्तुरी 11 मांडा संघाचा, तर नक्कीच या संघाने या षटकामध्ये केलाय कमबॅक. कारण एक झेलबाद फलंदाज झाले, त्यानंतर सांघिक यश मिळालं रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज. विकासची खेळी समाप्त झाली, धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 56 धावा अब तक 56 असा आकडा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतोय. फलंदाज विठ्ठलच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र 2-3 विकेट आणि पुन्हा एकदा कमबॅक. स्ट्रायकर एंड वरती सीपी चेतन पाल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू हुक केलाय, फिल्डर जीप मध्ये असतील, लॉंग लेग ला क्लिअर करत एका चप्प्यावरती इंटू दी फॅन सीपीच्या बॅट मधून वरब गावाचा ब्रँड चौकार. थँक यू व्हेरी मच. टीमचा अकाउंट आपण पाहू शकतो, जाऊन पोचलंय 60 आकड्यावरती. 60 रन्स ऑन द बोर्ड, 60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती विठ्ठल आपल्याला पाहायला मिळतील. ज्यावेळेस बॅटिंग चूज केली त्यावेळेस सांगितलं होतं 60 प्लस बनवायचा प्रयत्न असेल, अगदी त्याच दिशेने मार्गक्रमण पाहायला मिळतो. इथे चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर सचिन येतील, त्यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपला गेलाय. संपलाय फलंदाज चेतन पालचा खेळ, फलंदाज झालेत बाद. सीपी बॅक टू दी पवेलियन.
आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर करतोय अब्बा करंडे नॉन स्ट्रायकर एंड वरती स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज आतिश भोईर। नक्कीच श्री यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात अब्बा करंडे यांच्यासाठी। त्यावेळेचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय डीप मध्ये फिल्डर असतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत आतिश भोईरचा धमाका गोलंदाजावरती तडाखा षटकार। इनवरती फलंदाज आतिश पाहायला मिळतोय का नेमणूक केली गेली इन ऍट नंबर 3 वरती ते नक्कीच सांगत असताना। यावेळेचा चेंडू फटका पुन्हा एकदा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय डीप मध्ये फिल्डर असतील अगदी बॉडीला स्पर्श करून हातांना ब्रश होऊन चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार। नक्कीच सुवर्ण संधी आतिश यांच्यासाठी तीन चेंडू आणि तीन षटकार जर मारले तर सागरदादा भोईर या चेंडूवरती जर षटकार मारला तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज। यावेळेचा चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळतोय टीमचा अकाउंट पुढे जर केल जाऊन पोहोचेल 73 रन ऑन धावफलकावरती पाहायला मिळतील। यावेळेचा चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय डीप मध्ये फिल्डर असतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार। नक्कीच सागरदादा भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतोय आतिश भोईर इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय जो मात्र फुल ऑन फायर षटकारासाठी सलगचा चौथा षटकार। थँक यू व्हेरी मच 11 चेंडू 39 वरती खेळतोय फलंदाज आतिश। यावेळेचा चेंडू आपण पाहू शकतो खोलवर टप्प्याचा चेंडू होता सिंगल कम्प्लीट आहे दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि बघता बघता कम्प्लीट झाल्यात की नाही हा देखील मोठा प्रश्न। दोन दबा कम्प्लीट टीमचा अकाउंट पुढे जर केल जाऊन पोहोचेल 87-87 आकड्यावरती। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 87 यावेळेचा चेंडू फटका हवेमध्ये डीप मध्ये फिल्डर असतील सिंगल कम्प्लीट दुसऱ्या दावेचा प्रयत्न बघता बघता दोन दावा देखील कम्प्लीट होत असताना पाहायला मिळतील तिसऱ्या दावेचा प्रयत्न आणि फलंदाज झालेत बाद। धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 89-89 या आकड्यावरती 90 धावेंचं जो मात्र भलं मोठं लक्ष असेल कस्तूर 11 मांडा संघाला विजयासाठी। बॅटिंग करत असताना आपण पाहायला गेलं तर ज्याने फेस केले चेंडू 13 त्याच्या बॅटमधून आले 3 चौकार आणि 4 षटकार तो फलंदाज आतिश भोईर 43 धावेंवरती खेळतोय। बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या बॅटिंग पाहायला मिळाली आतिश यांच्या माध्यमातून। धावसंख्या धावफलकावरती 89-90 धावेंचं लक्ष मैदानामध्ये असेल कस्तुरी 11 मांडा संघाला विनंती असेल यापुढील होणारा सामना कोंडेरी विपक्ष माही 11 मांडा दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण त्वरित टॉससाठी उपस्थित राहायचं।
नक्कीच अप्रतिम दर्जाची बॅटिंग जी मात्र पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गावदेवी क्रिकेट संघ वरप संघाच्या माध्यमातून जो खेळाडू यायचा ताबडतोड फलंदाजी करत होता सातत्याने. पहिले अनिल म्हात्रे, त्यानंतर मनीष धुमाळ, त्यानंतर विकास पवार आणि त्यानंतर आतिश भोईर यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली. आतिश भोईरने तीन चेंडूंमध्ये तीन चौकार देखील मारले आणि चार चेंडूंवरती चार षटकार देखील मारले, त्यामुळे आपण पाहू शकतो अप्रतिम दर्जाची बॅटिंग जी मात्र आतिश भोईर यांच्या माध्यमातून होम ग्राउंड आणि त्याचा ऍडव्हान्टेज जी मात्र आपण पाहिलं सांगत असताना बॅट आमची चेंडू आमचा मैदान आमचं गाजवणार देखील आम्ही, त्याच प्रकारे कामगिरी जी मात्र पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळाली. नक्कीच चालू असलेला सामना आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना, एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ वरप, दुसऱ्या बाजूला कस्तुरी इलेव्हन मांडा संघ नाणेफेकीचं कौल जी मात्र वरप संघाने जिंकलं. फलंदाजी स्वीकारली 89 धावा धाव फलकावरती ठेवल्या. गोलंदाजी ट्रॅकवरती मंदार येतोय. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्विंग अँड मिस आपण पाहू शकतो. तीच तर्रार गोलंदाजी मंदारच्या माध्यमातून दमदार कामगिरी सातत्याने या विभागामध्ये होत असते. अप्रतिम दर्जाचा कॉन्टेस्ट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कॅलिबर आहे जो मात्र कस्तुरी इलेव्हन मांडा संघाकडे. 90 धावा ज्या मात्र चेस करायच्या, परंतु समोर देखील बल्लाढ्य संघ. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि सरळ निघून चाललाय. वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे येतो. इनिंगचा पहिला ब्लास्ट आउट ऑफ द पार्क, चौकार. मिळते पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी चांगली झाली, त्यानंतर फलंदाजी चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू त्याचं रूपांतर क्विक फोर मध्ये देत असताना गोलंदाज होईल पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकर एंड वरती सुनील, इथे शफल लावून खेळायचा प्रयत्न आणि नक्कीच पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले चा फायदा उचलत असताना चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. सेकंड इन अरो चौकार. डीजे मास्टर सातत्याने ज्या वेळेला आम्ही कॉल देऊ त्यावेळेला डीजे वाजवायचंय, विनंती असेल थोडस सहकार्य करा. गोलंदाज होईल तयार, दोन चौकार आले, त्यानंतर कम बॅक होतोय का हे पाहणं महत्वाचं असेल. इथे अप्रतिम चेंडू तेच तरार पंचांकडे, लाऊड अपील केली होती. रिव्ह्यू नसेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. पहिल्या चेंडूवरती डॉट आला, त्यानंतर चौकार सलग दोन पाहायला मिळाले आणि चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा डॉट आला. स्विंग अँड मिस अप्रतिम दर्जाची गोलंदाजी जी मात्र मंदार पानसरीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. इथे फुल टॉस चेंडू होता, परवणी होती आणि तिला येतोय हा ओव्हरचा तिसरा चौकार. साठी बीमर साठी असेल. धावसंख्या धावफुलकावरती जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा धावफुलकावरती, ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला पाहिजे मोठ्या लक्ष्याचे मार्गस्थ जाण्यासाठी त्या प्रकारे सुरुवात जी मात्र झालेली आहे. परंतु अजूनही खूप मोठे फटके जी मात्र मारायची गरज आहे. निलेश कडू आपण यायचे त्वरित, थोडस सहकार्य करा.
तर नक्कीच नो चेंडू असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. नो प्लस चार टोटल पंजा ओपनत असताना आणि आपण पाहतोय हा पंजा जो मात्र संजीवनीचं काम करत कस्तुरी इलेव्हन मांडा संघासाठी धावसंख्या दाफलकावरती 13 पाहू शकतो. अप्रतिम दर्जाची सुरुवात जी मात्र झालेली आहे कस्तुरी इलेव्हन मांडा संघाची. 13 धावा दाफलकावरती असतील. अजूनही स्टील टू टू गो ऑफ दिस ओव्हर. फ्रीट असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. येस नो पुढचा चेंडू फ्रीट असेल. अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अलॉंग द वी चेंडूला स्टीअर करायचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट होतील. चेंडू काउस कॉर्नर रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. फेकी अप्रतिम होती. कलेक्शन थोडस लेझी पाहायला मिळाला. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट. संघाचा अकाउंट 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन द स्कोरबोर्ड. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत तरी. कारण 15 धावा धावफलकावरती आहेत. स्टील 1-2 ऑफ दिस ओव्हर. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. सीपी येत असताना जे मात्र चेंडू खाली सांगत असताना इट्स माय कॅच एंड आई एम श्युअरली टेकन. झटका क्रमांक लागतोय पहिला आणि होतोय विकेटचं पतन. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र असेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. सातत्याने पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये गावदेव क्रिकेट संघ वरबची देखील धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 होती. त्यावेळेस देखील पूर्ण ओव्हर जी मात्र सलामीला आलेला स्ट्रायकर एंडवरचाच खेळाडू खेळला होता आणि यावेळेस देखील सलामीला आलेला सुनीलनीच पूर्ण ओव्हर खेळली. त्यामुळे टिकटो जे मात्र कॉपीबुक स्टाईलचा आपल्याला पाहायला मिळतोय. काहीस पेशकश दोन्ही इनिंग्स मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. जो मात्र कृष्णा मस्कर जर्सी नंबर 7 मध्ये स्ट्रायकर एंड वरती असतील. गगन भोईर नवीन फलंदाज आपण पाहू शकतो. राकेश येत असताना नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील. 30 yard सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू पाहायला मिळतील. मिड विकेटला वाडीश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये गोलंदाज तयार. इथे बॅटेची कट लागते. इनफील्डला भेदून चेंडू सरळ निघून चाललाय. जो मात्र थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे येतो या ओव्हर मधला पहिला अप्रतिम चौकार. डीजे मास्टर चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 19 चकर मध्ये 19 रन ऑन द स्कोरबोर्ड. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज होतोय पुन्हा एकदा तयार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय परंतु त्यानंतर कमबॅक होतोय का हे पाहणं देखील महत्वाचं असेल. इथे अलॉंग द वी चेंडूला स्टीअर केलं. दोन क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठं गॅप आहे. म्हणायला लागेल की लावलाय मॅप शोधलाय गॅप. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सेकंड इन अ रो चौकार. गोलंदाजांना बसत असताना सध्या आपण पाहू शकतो दोन चौकार आले. त्यानंतर प्रेशर बिल्डअप होत असताना
जे मात्र कृष्ण मस्कर यांच्यावरती आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो अवे फ्रॉम लेग स्टंप अवे फ्रॉम दी बॉडी वाईट पंचांनी चेंडू घोषित केलं 24 धावा धावफलकावरती 24 रन ते बॅटची कट लागते अप्रतिम जेल जी मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये टिपली जाते मंदार पानसरे यांच्या माध्यमातून आणि गगन यांची संघर्षमय खेळी इथे होत असताना समाप्त दुसऱ्या विकेटचं पतन. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. अप्रतिम दर्जाची झेल जी मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये टिपली गेली मंदार पानसरे यांच्या माध्यमातून. ज्या रिझनला आपण जॉन्डिस पॉइंट म्हणतो, परंतु सातत्याने क्रिकेटमधील एक मोठं नाव क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड जो मात्र अप्रतिम दर्जाचं केलं जॉन्टी रूट्स हे देखील त्याच रिझनमध्ये असायचे आणि त्यामुळे त्या रिझनला जॉन्डिस पॉइंट म्हटलं जातं. त्या रिझनमध्ये झेल जी मात्र टिपली गेली मंदार पानसरे यांच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय कृष्णा मस्कर इथे स्विंग अँड अ मिस. सातत्याने टप्पा हा इम्पॉर्टंट असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. व्हेरिएशनचा जर विचार केला तर व्हेरिएशन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, त्यासोबत टप्पा देखील असणं गरजेचं आहे. आणि मी तर म्हणेल कृष्णा मस्कर यांच्याकडे टप्प्याच्या बाबतीमध्ये खूप जास्त अनुभव आहे. कुठल्या दिशेला कुठल्या लेंथवरती चेंडू टाकायचं ना हे त्यांना नक्कीच माहिती. इथे अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न हाताचा पिसारा जो मात्र अनिल मात्रे यांनी फुलवलाय आणि त्यामध्ये सममन घेतलंय. चेंडूला होतोय तिसऱ्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज जे मात्र येत असताना बाला सातत्याने पहिल्या इनिंग आणि इनिंगचा जर विचार केला ना मोठमोठी फटकेबाजी होते, परंतु विकेटचा जो पतन होण्याचा ग्राफ आहे ना तो मात्र सेकंड इनिंग मध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या तीन ओव्हर मध्ये पहिल्या इनिंग मध्ये फक्त एक विकेट पडली होती आणि आता मात्र तीन विकेट्स. ते फुल टच चेंडू होतं, ब्रेड अँड बटरची संधी होती. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत सिंगल एकवटली गेली. पिकी थोडीशी वाईड आपल्याला पाहायला मिळाली रोहित यांच्या माध्यमातून. तोपर्यंत सिंगल एकवटली गेली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 25 धाबा 12.50 सरासरीने आत्तापर्यंत धाबा ज्या मात्र बनल्या जात आहेत. विजयासाठी अजूनही 65 धाव्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू 18 जिंकण्यासाठी 65 धाव्यांची गरज. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. दौसंख्या धावफलकावरती 25 पाहायला मिळेल आणि आता मात्र सरासरी जी मात्र 18 चिनूंमध्ये 22 च्या सरासरीने 65 धावा बनवायला लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो निनाद येत असताना गावदेवी क्रिकेट संघाचा विचार केला तर खूप जास्त गोलंदाज जे मात्र या टीममध्ये आहेत. मनीष धुमाळ असेल त्यांच्यासमवेत. आबा कारंडे देखील गोलंदाजी करतात. चेतन पाल देखील गोलंदाजी करतात. अनिल मात्रे देखील गोलंदाजी करतात. त्यामुळे गोलंदाजांची खान म्हणून देखील या टीमला ओळखलं जातं. पाहतोय आपण निनाद धुमाळ जो मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्रायकर एंडवरती आहे. बाला नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय जी मात्र आहेत राकेश. होईल गोलंदाज तयार पहिला चेंडू टाकण्यासाठी. इथे फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल करायचा प्रयत्न, परंतु अप्रतिम झेल जी मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये
टिपली जात आहे रोहित भोईर यांच्या माध्यमातून मैदानात टिपलं जातंय झेल आणि समाप्त होतंय बाला यांचं खेळ चौथ्या विकेटचं पतन कस्तुरी इलेव्हन मांडा संघासाठी. डीजे मास्टर यानंतर होणारी मॅच एका बाजूला असेल माही इलेव्हन मांडा त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल कोंडेरी संघ. दोन्ही संघांच्या संघटनेकडे विनंती नाणेफेकीचं कौल करायला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नक्कीच सागर दादा आणि संतोष दादा यांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकीचं कौल करणार आहोत. एका बाजूला असतील विश्वास केने दुसरं बाजूला असेल माय इलेव्हन मांडा संघ. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो जो मात्र तो सचिन. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता थोडीशी फेकी मध्ये कलेक्शन मध्ये खराबी पाहायला मिळाली. फेकी अप्रतिम होती जी मात्र आबा कारंडे यांच्या माध्यमातून कलेक्शन खराब पाहायला मिळालं. धावसंख्येत एक वाढ होत असताना आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती असतील 28 रन ऑन दी स्कोरबोर्ड. गोलंदाजी ट्रॅक वर निनाद पाहतोय आपण. इथे चेंडू पडला आणि त्यानंतर समराइज राहिला तसं टर्न देखील घेतला. हे व्हेरिएशनचं कमाल आहे आणि सातत्याने निनाद याच्या माध्यमातून व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. स्लोवर वन असेल क्विकर वन असेल तर सोबतच लेग कट ऑफ कट यॉर्कर आणि स्लोवर वन प्रामुख्याने व्हेरिएशन जो मात्र दाखवत असतो निनाद आणि त्याच्यामुळेच आपण पाहतो निनाद सातत्याने खूप यशस्वी ठरत असतो. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता पुलचा स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न मिस टाईम फटका झाला होता. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला रोहित होता तिथे चेंडू उचललं स्ट्रायकर एंड वरती फेकलं तोपर्यंत सिंगल एकवटली गेली शांत सुरुवात झाली. परंतु आता मोठी फटकेबाजी करावी लागेल जर तुम्हाला मोठं लक्ष गाठायचं असेल गेअर चेंज करावं लागेल आणि त्याप्रमाणे फटकेबाजी देखील करावी लागेल. 29 धावा धावफलकावरती 29 रन ऑन दी स्कोरबोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस स्टील 1-2 गो ऑफ दिस ओव्हर. इथे वाईट चेंडू असेल अगदी 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कट करण्याची क्षमता जी मात्र दोन्ही बाजूंना निनादकडे खूप आहे आणि त्यामुळे कधी कधी चेंडू पडल्यावरती खूप जास्त टर्न होतो आणि वाईड जे मात्र मिळतं. नक्कीच आपल्याला ही गोष्ट आयुष्यामध्ये देखील सांगून जाते काही की कुठल्याही गोष्टीच्या आहारी जे मात्र जास्त जायचं नाही. इथे हुकचा देखणा स्ट्रोक जो मात्र आपण पाहू शकतो चेंडू चाललाय सरळ फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील 4 और जब रन मिळेंगे 4 तभी तो होगा बेडा पार. चेंडू आउट ऑफ दी पार्क चौकार आणि चौकारच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती असेल जी मात्र 34. विजयासाठी अजूनही 56 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 56 धावांची गरज जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल कस्तुरी इलेव्हन मांडा संघासाठी. डीजे बारा चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती 34 पाहायला मिळेल 34 रन ऑन दी स्कोरबोर्ड. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अब्बा कारंडे धावसंख्या धावफलकावरती 34 मध्ये आपण पाहू शकतो विजयासाठी 12 चेंडू 56 धावांची गरज आहे.
अगदी 38 सर्कलच्या बाहेर पाच खेळाडू आपण पाहू शकतो बॅकवर्ड्स. स्क्वेअर लेग रिझन असेल, मिड विकेट असेल, पाडिश लॉंग ऑन रिझन असेल, लॉंग ऑफ असेल आणि डी पॉईंट रिझन असेल. पाच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. ते डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न केला होता, स्टिप आउट झाले होते, बॅटचा चेंडूचा संपर्क झाला आणि चेंडू एस टी रक्षक नीना त्यांच्या हातामध्ये. नीना त्यांनी एस टेनवरती चेंडूला मारलं होतं, परंतु कुठे ना कुठे छोटेपणी गोट्याच्या मात्र कमी खेळल्या असतील. चेंडू काही एस टेनना लागला नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली. दरम्यान आपण पाहू शकतो बॅकफुटला आले, रूम क्रिएट करायचा प्रयत्न पंच केला चेंडू, डी पॉईंट रिझन मध्ये ट्रॅव्हल होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण जे मात्र आदेश च्या माध्यमातून पाहायला मिळालं, परंतु नक्कीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली, सांगितलं की येस माझा पाय जो मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि चेंडू चाललाय सर सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. चौकार धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र असेल 38. दरम्यान आपण पाहू शकतो मोहनदादा भोईर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. त्यासोबत सुभाषदादा गोंधळे साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. इथे बॅटची काढा लागते, चेंडू सरळ निघून चाललाय, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सेकंड इन अ रो फोर चौकार. ते मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू चाललाय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. थर्ड इन अ रो कन्सिक्युटिव्ह, थर्ड फोर इन दी रो. आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, मिड विकेट क्लिअर करेल रोप, चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जी मात्र असेल 46 रन ऑन द स्कोरबोर्ड. गोलंदाज होईल तयार, ते फ्रंट फुटला आले होते, थोडस रूम क्रिएट करायचा प्रयत्न केला होता, अप्पर कट मारायचा प्रयत्न झाला होता. चेंडू बॅकवर्ड शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये ट्रॅव्हल होत होता. डॉट चेंडूची होईल समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित असेल 46 धावा धावफलकावरती 46 रन ऑन द स्कोरबोर्ड. स्टील 1 टू गो ऑफ द फोर्थ ओव्हर. किती मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अभिम मध्ये आहे, जेलची शक्यता होती, एफर्ट अप्रतिम होता, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. मात्र सीपी पर्यंत होईल डॉट चेंडूची समाप्ती आणि चार षटकांचं वाजवीक हे समाप्त झालं. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गरज आहे जी मात्र कस्तुरी इलन मांडा संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आपल्या स्पेलमधील दुसरं आणि सांगी कोट्यातील पाचवं शेवटचं हानामारीचं डेथ ओव्हरचं स्लॉग ओव्हरचं षट घेऊन तयार होतोय. सो मात्र निनाद धुमाळ सचिनच्या माध्यमातून दोन चेंडू फेस झाले, तीन धावा बनवल्यात, 150 स्ट्राईक रेटनी खेळतोय. 38 सर्कलच्या बाहेर पाच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कवर्स, लॉंग ऑफ, पाडिश लॉंग ऑन, कॉस कॉर्नर आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये इथे हुक खेळायचा प्रयत्न होता आणि चेंडू सरळ निघून चाललाय. फक्त आणि फक्त औपचारिकता जी मात्र मॅच मध्ये करणं जे मात्र हार्ड होतो सचिनच्या साठी सुद्धा आणि दुसऱ्या बॅट्समनांसुद्धा आणि दुसऱ्या बॅट्समनांसाठी सुद्धा. डॉट चेंडूची होईल समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित. 52 धावा धावफलकावरती
पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चार इन रो डॉट चेंडू पाहतोय. पहिले चेंडू वरती चौकार आलता, त्यानंतर डॉट चेंडू वाईड, डॉट वाईड, डॉट आणि डॉट. चेंडू जो मात्र शिल्लक राहिला या इनिंग्स मधला, या ओव्हर मधला, आणि मॅच जी मात्र हातामध्ये आपण पाहू शकतो गावदेव क्रिकेट संघ वरपच्या. इथे प्लेसमेंट पाहायला मिळाली, शॉर्ट पॉईंट रिझन मध्ये होते आदेश त्यांच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मॅच जी मात्र समाप्त होते. कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी क्रिकेट संघ वरप, अँड हार्ड लक टीम